नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं ऋतुराज टेक्निकल कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, हा व्हिडिओ स्पेशल त्यांच्यासाठी आहे जे की ऑनलाईन काम करतात किंवा ज्यांचं CSC सेंटर आहे किंवा CSP आहे, ग्राहक सेवा केंद्रात ज्यांच्याकडे आहे किंवा पैसे काढून देण्याचं जे काम करतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। मित्रांनो, आपला पैसे काढण्यासाठी किंवा ऑनलाईन वेगवेगळे ऑनलाईन काम करण्यासाठी आपल्याला बायोमेट्रिक डिव्हाइसची गरज असते। त्यामध्ये आपण मंत्रा मार्फो किंवा स्टारटेक किंवा वेगवेगळ्या कंपनीच्या ज्या बायोमेट्रिक डिव्हाइसचा वापर करत होतो, आता 1 जुलैपासून या ज्या जुन्या बायोमेट्रिक डिव्हाइस आहेत या सर्व बंद पडणार आहेत। ही एक सर्वांसाठी बॅड न्यूज आहे, कारण आपण एवढ्या महागाईच्या या डिव्हाइस विकत घेतलेल्या आहेत आणि आता अचानक या डिव्हाइस एकदम बंद पडणार आहेत आणि 1 जुलैपासून नवीन म्हणजेच या डिव्हाइसमध्ये अपग्रेड आलेली जी डिव्हाइस आहे ज्याला की आपण L1 डिव्हाइस असे म्हणतो, या डिव्हाइस आता सुरू होणार आहेत आणि त्याच डिव्हाइस इथून पुढे वर्क करणार आहेत। मित्रांनो, ही आहे मंत्राची जुनी डिव्हाइस जे की आपण याला L0 डिव्हाइस असे म्हणत असतो। ही मंत्राची MFS 100 आहे। आता याची मार्केटमध्ये जी प्राईज आहे ती 2200 रुपये ते 2500 रुपये याची प्राईज आहे। आता बऱ्याचशा PLEनी किंवा CSP वाल्यांनी नेमकीच ही डिव्हाइस विकत घेतलेली असते, म्हणजेच हा सुद्धा त्यांना तोटाच आहे। त्यानंतर दुसरी डिव्हाइस आहे आपल्याकडं मार्फो। अशा दोन्ही प्रकारच्या डिव्हाइस जे असतात ह्या प्रत्येक ऑनलाईन काम करणाऱ्याकडे असतात। तर या दोन्ही डिव्हाइसची जी किंमत आहे ती जवळपास 5 ते 6 हजारापर्यंत एकत्रितरित्या आहे। हे नुकसान आता ऑनलाईन काम करणाऱ्यांना तेवढं होणार आहे। यानंतर आता L1 डिव्हाइस जे आहेत त्याची रेटसुद्धा वाढून आलेली आहेत। जी मंत्राची डिव्हाइस आहे तिचं रेट असणार आहे 3500 ते 4000 रुपये आणि त्यानंतर जी मार्फोची डिव्हाइस आहे ती 5-5500 रुपयेच्या दरम्यान आपल्याला मिळणार आहे। त्यामुळं आता 1 जुलैनंतर आपल्याला या डिव्हाइस विकत घ्यावाच लागणार आहेत। आता 1 जुलैनंतरच आपल्याला कळण की यामध्ये मुदत वाढ येते किंवा या डिव्हाइसमध्येच काही आपल्याला अपडेट करून मिळेल, मात्र सध्या तरी या डिव्हाइस बंद पडणार आहेत असेच निर्देश शासनाचे आलेले आहेत। आणि हे सगळं जे आहे हे हाय सिक्युरिटीच्या उद्देशानं L1 डिव्हाइस सुरू करण्यात येणार आहेत। मित्रांनो, अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।